सुरुवात करूया स्पेशल रिपोर्ट्स ना. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळांमध्ये रोज वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घमासान होतं, वाद होतात. जरांगे मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत, आता त्यावरूनही वाद पेटलेला आहे. त्यांच्याकडे सगळं काय आहे, 200 जेसीबीतून फुलं टाकतात, हेलिकॉप्टर मधून फुलं टाकतात, ते गरीब आहे, काय करतात. तो आहे गाड्या नाही आमचे मराठे घेऊन फिरते, तो काम पोट दुखत तसं नाही. तिने साप वागना, तू साप वागतो का? पोटात स्वार्थ घेऊन येतो. मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमधील शाब्दिक वाद थांबण्याची चिन्ह नाही. 20 जानेवारी पासून मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणी करता जरांगे आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. त्याकरता जरांगेंनी तयारी सुरू केली आहे. एकीकडे जरांगेंनी चलो मुंबईची हाक दिली आहे, तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळांनी जरांगेंवर पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. तर इकडे मनोज जरांगेंनी भुजबळांवर जोरदार पलटवार केलाय. आता जे नवीन नेत्यांचे निर्माण झालेले आहे जालनामधून, विरोध आमचा तिथं आहे, कदापि नाही. ओबीसीमध्ये आरक्षण मिळणार नाही, या मंत्राला 9.5% फक्त आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे. आम्ही म्हणतो आमचं आरक्षण भरा अगोदर, त्याच्या अगोदर सुरू झालं की नाही, आम्हाला ओबीसी मध्येच पाहिजे. हे भलते चलते लाड मराठ्याला हे देऊ नका, मराठ्याला ते देऊ नका. गोरगरीब ओबीसी बांधवांना उगच तो येड्यात काढायला लागलाय त्याच्या राजकीय स्वार्थापोटी. ते काय आहे, ते राजकारणी माणूस, राजकारणी माणूस स्वतःचा राजकीय फायदाच बघत असतो. त्यामुळं ओबीसी बांधवांच्या लक्षात आलेलं आहे आता की हे राजकारणासाठी आपला वापर करायला लागलाय. शाळेच्या दाखल्यावरती जरांगेंनी मुंबईत होऊ घातलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नुकतंच जरांगेंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला होता, तसंच त्यांची मनधरणी केली होती. पण जरांगेंचं मन वळवण्यात त्यांना यश आलं नाही. सरकारच्या या भूमिकेवर छगन भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. हायकोर्टाने मंजूर केलं, सुप्रीम कोर्टामध्ये ते अडकलं. काय म्हटलं, ठीक आहे, सुप्रीम कोर्टामध्ये जे काही त्रुटी असतील त्या दूर करा आणि सुप्रीम कोर्टाकडून मंजूर करून तुमचं आरक्षण वेगळं, आमचं ताट वेगळं, तुमचं ताट वेगळं, चालू द्या. आतापर्यंत मराठ्याला आम्ही मोठा भाऊ समजत असो, आहे पुढे असं समजतो, आजही समजतो. ते एडपटात हे एडपटात लय फरक आहे म्हणा, वेळ लागलेला एडपट वेगळाच असतो. तुला जर ओबीसीचं येड लागलं असतं तर तो धनगर बांधवांच्या आरक्षणावर स्पष्ट भूमिका घेईल, स्पष्ट भूमिका तुझी केली असती. तुला येड येगळं लागलेलं आहे, केशी मागं घ्यायच्या, राजकारणात मोठा मोठाले पदं घ्यायची, हे येड लागलेलं आहे तुला. तुला ओबीसींचं कल्याण व्हावं हे येड नाही लागलेलं. तू एवढी येडे समजू नको, ओबीसी बांधव, धनगर बांधव, वंजारा बांधव. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी लावून धरली आहे, तर छगन भुजबळांचा ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध आहे आणि त्यामुळेच या दोघांमध्ये वाद पेटलाय. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.